कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. असा आता तुम्ही बी आमच्या. सॉरी सॉरी सॉरी, मला खरंच हसायला आलं. कुठे आहे? बघ इथे पहिल्या पॅराग्राफच्या खाली आहे, दुसऱ्याला नेलं. वेब वेंटुरे नाही, वेंचर असा शब्द. वेंचर होय, वेंचर होय. पण ती स्पेलिंग व्ही अँड टी यू, म्हणजे टी यू चेवण आहे. तसंच असतं ते. असं कसं काय असते बरं इंग्रजीत सगळं? कळेल तुम्हाला, सवय झाली ना की सगळं येईल. काय म्हणलं तुम्ही, काय म्हणायचं? वेंचर म्हणा बघू तुम्ही. वेंचर 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 ऍडव्हेंचर असते तसं. बरोबर तसंच वेंचर. आता ह्याच्यात काय ऍडव्हेंचर करायला सांगतात आता? ऍडव्हेंचर नाही हो, वेंचर म्हणजे एखाद्या नवीन गोष्टीला सुरुवात करा. हा बरोबर बरोबर बरोबर. आणि बघा तो एक शब्द, एवढा दांडगाच्या दांडगा शब्द आहे का नाही असला, वाचून धाप लागली बघ सारखं. येतो कुठे? तिसऱ्याला आणि चौथा शब्द आवडतो. कोलॅबरेशन, कोलॅबरेशन असा शब्द. होय कोलॅबरेशन. तरी म्हणलं त्या मीटिंग मध्ये तो कार्यकर्ता म्हणलाच कोलॅबरेशन. तुम्हाला तेव्हा काय कळलं नाही, मला वक्याने सांगितलं त्याचा अर्थ मला कळला. त्याचं स्पेलिंग कोणाच्या बापाला माहित आहे? कोलॅबरेशन असं करतय वय, कोलॅबरेशन इतकं वय. हा काय झालं? तुम्ही कसं पटदिशी सांगताय, कसलं सोपं आहे नाही तुमच्यासाठी. मला बघा की काय कशातलं काय कळत नाही. आम्ही किती माग आहे, अवघड आहे राम. अहो तुम्ही आता तर सुरुवात केली आहे, कळेल तुम्हाला पण हळूहळू सवय होईल. काय सवय होईल आता ह्या वयात, काय कळाय नाही काय नाही, हे शिक्षणाच वय आहे. नाही म्हणलं तरी विचार करून बघा की जेव्हा शिकाय पाहिजे होतो तेव्हा आम्ही काही शिकलं नाही आणि आत्ता काही कळाय नाही. ही भाषा काय आमच्यासाठी ओळखीची नाही ना, त्यामुळे काही सोपं नाही. बघा जाईल तिथं असं अडकळायला होणार, एक काम काही धड होणार नाही. इंग्रजीचा इशे नाही म्हणलं तर तसा हार्ड जाईल, तो काही सोपा इशे नाही. तसा इंग्रजीचा इशे हार्ड आहे, तसा आता आमच्या या माठाचा बी इशे हार्ड आहे. यो माठ काय आता वल्ला राहिलेला नाही, तो चुकून हार्ड झालाय, त्याची माती झाली हार्ड. त्याच्यामुळे आता परत काही नव्यानं त्याला आकार देता येणार नाही. अधिपती तुम्ही किती निगेटिव्ह बोलताय. तुम्ही आता एक काम करा, जिथे जिथे नाही 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 असं म्हटलंय ना ते सगळं खोडून टाका आणि तिथे तिथे आहे आहे असं करा. ते बोलाय सोपं आहे, तसं खोडून टाकताय तुम्ही सगळं. नाहीच आहे कसं करायचं? अहो त्यात काय अवघड आहे, मुळात तुम्ही काय केलंय, जिथे जिथे शक्य आहे तिथे तुम्ही अशक्य आहे असं केलेलं आहे. सगळ्यात आधी ते खोडा आणि सगळं मानसिक असतं, सगळं इथे डोक्यात असतं, तिथे बदल घडायला हवा, मग पुढे सगळं सोपं आहे. हे बघा, समजा आता तुम्ही गाडी चालवताय आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की झाडांना धडकू नका, तर तुमचं काय होणार? तुमचं सगळं लक्ष रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांकडे जाणार आणि रस्त्यावरचं लक्ष विचलित होणार आणि मग तुम्ही झाडांना नाही पण दुसऱ्या कुठल्या तरी गाडीला जाऊन धडकणार. त्यामुळे धडकायची भीती ठेवायचीच नाही, आपण झाडाकडे बघायचंच नाही, आपण फक्त रस्त्याकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला जिथे जायचंय ना तिथे लक्ष द्या तुम्ही फक्त. आणि मला सांगा, तुम्हाला धडकण्यासाठी झाड खास रस्त्याच्या मधोमध उगवणार आहे का? मग हो तसंच आहे ते. उगाच नसलेलं वृक्षारोपण करू नका तुम्ही रस्त्यात, सगळं शक्य. कसलं भारी बोलताय तुम्ही, नाही तर खोळा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.